विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्गीकरण या पाठासंबंधी दुसरा व्हिडिओ शेअर करणार आहोत. याच्या पूर्वीचा पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असाल. त्यासंबंधी असलेले विविध प्रकारचे प्रश्न स्वतः अभ्यास करावायचे आहेत. त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये आपण शब्दसंग्रह याबद्दलचा दुसरा व्हिडिओ शेअर करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला, कारण कोणता प्रश्न निश्चित परीक्षेमध्ये येऊ शकतो हे आपण सांगू शकत नाही. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तर या ठिकाणी पहिला प्रश्न आपण घेत आहोत, गटात न बसणारे पद शोधा. या ठिकाणी एकूण चार पर्याय दिलेले असतात आणि त्या चार पर्यायापैकी एक पद कोणत्या तरी बाबतीमध्ये हे इतरापेक्षा वेगळं असतं, ते पद आपल्याला शोधायचं असतं. आता आपण पर्याय वाचणार आहोत. रुई, पर्याय दोन नेचे, पर्याय क्रमांक तीन गोकर्ण आणि पर्याय चार धोत्रा. आता याच्यापैकी काही शब्द आपल्याला माहिती असतील. आता रुई काय आहे? रुई हे फूल आहे. नेचे हे वृक्ष आहे. गोकर्ण फूल आहे आणि धोत्रा हे सुद्धा फूल आहे. म्हणजे हा जो गट आहे हा गट फुलांशी संबंधित आहे. त्याच्यामुळं रुई, गोकर्ण आणि धोत्रा हे एका गटामध्ये बसतात आणि नेचे हे वृक्ष असल्यामुळं हे या गटामध्ये बसत नाही. त्याच्यानंतर आपण दुसरा प्रश्न या ठिकाणी पाहत आहोत, गटात न बसणारे पद शोधा. पर्याय क्रमांक आहेत, पर्याय एक दूध, पर्याय क्रमांक दोन लोणी, पर्याय क्रमांक तीन अंडी, पर्याय क्रमांक चार वेलची. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काही गोष्टी आपणास थोड्याशा भिन्न भिन्न वाटत असतील, कारण दूध आणि लोणी हे दुधापासून बनवलेला पदार्थ आहे. अंडी वेगळी आहे आणि वेलची सुद्धा वेगळी आहे. आता मग निश्चित कोणत्या दृष्टिकोनाचा विचार या ठिकाणी केला असेल याचा विचार आपण करायला हवा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, दूध हा जो घटक आहे हा घटक प्रथिनयुक्त पदार्थांचा आहे. याच्यामधून आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये प्रथिने मिळतात. त्याच्यानंतर लोण्यामधून सुद्धा आपल्याला प्रथिने मिळतात आणि अंड्यामधून आपणास प्रथिने मिळत असतात. आणि वेलची, आता अनेक वेळा हा शब्द आपण चुकीनं बोलतो, आपण विलायची असं म्हणतो. खरा शब्द हा वेलची आहे, किंवा यालाच वेलदोडा असंही म्हटलं जातं. हा जो आहे पदार्थ तो मसाल्याचा पदार्थ म्हणून ओळखला जातो. म्हणजे हा मसाल्याचा पदार्थ या गटामध्ये मोडतो. त्याच्यामुळं या ठिकाणी प्रथिनयुक्त पदार्थांचा एक गट तयार होतो, त्यामध्ये दूध, लोणी आणि अंडी यांचा समावेश होतो आणि वेलची हा या गटामध्ये बसणारा शब्द नाही. पुढील प्रश्न त्याच पद्धतीचा आहे, गटामध्ये न बसणारे पद आपण शोधत आहोत. क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ आणि खो खो हे जे चार पर्याय दिलेले आहेत, हे चारही पर्याय खेळाशी संबंधित आहेत. जर हे चारही पर्याय खेळाशी संबंधित असतील तर कोणता पर्याय या ठिकाणी भिन्न असू शकतो, त्यासाठी आपण काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. तर विद्यार्थी मित्रांनो, कबड्डी, क्रिकेट आणि खो खो हे जे खेळ आहेत, हे खेळ मैदानी खेळ आहेत. मैदानी खेळ म्हणजे काय? मैदानामध्ये जाऊन खेळले जाणारे खेळ. म्हणजे यासाठी जे मैदान लागतं हे मैदान मोठं लागतं. कबड्डीसाठी सुद्धा मोठं मैदान लागतं, मैदानी खेळ आहेत. बुद्धिबळ हा जो खेळ आहे हा खेळ बैठे खेळ आहे. घर बसल्या बसल्या आपण हा खेळ घरामध्ये खेळू शकतो, म्हणजे यासाठी जागा कमी लागते. आणि खो खो हा सुद्धा मैदानी खेळ आहे, त्याच्यामुळं मैदानी खेळांचा एक गट तयार होतो.
म्हणजे क्रिकेट कबड्डी आणि खो खो या खेळांचा एक गट तयार होतो आणि बुद्धिबळ या गटामध्ये बसत नाही. त्याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहत आहोत. प्रश्न तोच आहे, गटामध्ये न बसणारा पद शोधा. याच्यामध्ये आवळा, जांभूळ, चिक्कू आणि बोर. पाहिल्यानंतर आपणास काय लक्षात येतं की हे सर्व फळ आहेत. जर फळं असतील तर कोणत्या गुणधर्मानुसार हे भिन्न असू शकतात? तर विद्यार्थी मित्रांनो, आवळ्यामध्ये एकच बी असतं, एक बी. जांभूळ आपण पाहिला असाल, जांभळामध्ये सुद्धा एक बी असतं. चिकूमध्ये एक पेक्षा जास्त बिया असतात, याला आपण अनेक बिया असं लिहूयात. आणि बोरामध्ये सुद्धा एकच बी असतं, म्हणजे आवळा, जांभूळ आणि बोर हे एक बी असणारे फळ आहेत, तर चिकू हे अनेक बिया असणारे फळ आहे. त्याच्यामुळं चिकू हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आपण पाहत आहोत, गटात न बसणारे पद शोधा. नारंगी, हिरवा, पारवा आणि गुलाबी. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपणास काय दिसतंय? नारंगी हा रंग आहे, ठीक आहे. हिरवा हा सुद्धा रंग आहे. पारवा, आता अनेक विद्यार्थी पारवा हा पक्षी आहे असं गृहीत धरतात, परंतु विद्यार्थी मित्रांनो, पारवा हा सुद्धा रंग आहे, ठीक आहे. आणि गुलाबी हाही रंग आहे. आता इथे चार रंग आहेत, तर कोणत्या दृष्टिकोनाचा विचार केल्यानंतर याच्यामधील एक पद वेगळं ठरणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हे नारंगी हा इंद्रधनुष्यामधील रंग आहे. इंद्रधनुष्य, इंद्रधनुष्यामध्ये रंग किती आहेत? सात रंगाने इंद्रधनुष्य तयार होतो. हे रंग मी इथं लिहिणार आहे. हिरवा हा सुद्धा इंद्रधनुष्यामधील रंग आहे. पारवा हा सुद्धा इंद्रधनुष्यामधील रंग आहे. आणि गुलाबी हा रंग इंद्रधनुष्यामध्ये नाही. त्याच्यामुळं गुलाबी हा जो पर्याय आहे, हा पर्याय इतर पर्यायापेक्षा निश्चितच वेगळा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इंद्रधनुष्यामध्ये असणारे रंग आपल्याला क्रमानं पाठांतर असणं गरजेचं आहे. आता हे क्रमानंच पाठांतर का करायचं? तर बुद्धिमत्तेमध्ये आणखीन एक पाठ आहे, क्रम ओळखणे. त्या पाठामध्ये अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात, त्याच्यामुळं हे पाठांतर आपल्याला क्रमानं असणं गरजेचं आहे, ठीक आहे. तर आपण या ठिकाणी पाहूयात, ताना पीही निपाजा. ताना पीही निपाजा. आता या ठिकाणी आपल्याला लक्षात येत असेल, ताना पीही निपाजा हा एक शब्द पाठ आपण केला की आपल्याला हे रंग निश्चितच सापडतात. आता हे रंग कोणकोणते आहेत पहा. ता म्हणजे तांबडा, ना म्हणजे नारंगी, पी म्हणजे पिवळा, ही म्हणजे हिरवा, नी म्हणजे निळा, पा म्हणजे पारवा. विद्यार्थी मित्रांनो, अनेक विद्यार्थी या ठिकाणी कन्फ्यूज होतात. पा म्हणजे पांढरा ते गृहीत धरतात, परंतु पा याचा अर्थ पारवा असा आहे. आणि जा म्हणजे जांभळा. हे इंद्रधनुष्यामधील एकूण सात रंग आहेत. मोजा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7. त्याचा क्रम हा या पद्धतीनं आहे. पुढील प्रश्न आपण पाहत आहोत, गटात न बसणारे पद शोधा. पर्याय एक वड, पर्याय दोन जुई, पर्याय तीन चिंच आणि पर्याय क्रमांक चार आंबा. विद्यार्थी मित्रांनो, वड हे वृक्ष आहे, म्हणजे हे खूप मोठं, ज्याचे खोड भक्कम असतात, भक्कम म्हणजे खूप मोठे, तशा प्रकारच्या वृक्षांचा हा गट आहे. जुई हे काय आहे? हे आहे फूल. चिंच, चिंच हे सुद्धा मोठं वृक्ष आहे.
आणि आंबा हे सुद्धा वृक्ष आहे. अशा पद्धतीने वड, चिंच आणि आंबा हे काय आहेत, मोठे वृक्ष आहेत. आणि जुई हे फूल आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी जुई हा या पर्यायामध्ये बसू शकत नाही. त्याच्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहत आहोत, तोही प्रश्न याच पद्धतीचा आहे. पर्याय एक आहे कृष्णा, पर्याय क्रमांक दोन सिंधू, पर्याय क्रमांक तीन कोयना आणि पर्याय क्रमांक चार सरदार. विद्यार्थी मित्रांनो, ही नदी आहे कृष्णा, ही नदी आहे सिंधू, ही सुद्धा नदी आहे कोयना, ही नदी आहे आणि कोयना नदीवर कोयना धरण ही निर्माण केलेलं आहे आणि सरदार हे जे आहे हे आहे सरोवर. त्याच्यामुळं कृष्णा सिंधू आणि कोयना या नद्यांचा एक गट आणि सरदार हे सरोवर असल्यामुळं सरदार हे या गटामध्ये येत नाही. त्याच्यामुळं सरदार हे या प्रश्नाचं उत्तर आहे. गटात न बसणारे पद शोधा. सनई, टाळ, पुंगी आणि सिट्टी. आता कोणत्या नियमानुसार किंवा कोणत्या दृष्टीचा विचार केल्यानंतर हे वेगळे असू शकतात, तर विद्यार्थी मित्रांनो सनई हे तोंडाने वाजवली जाते म्हणजे हे वायुवाद्य आहे. आपल्या तोंडातून जी हवा बाहेर काढली जाते आणि या हवेच्या सहाय्यानं सनई वाजवली जाते म्हणजे हे वायुवाद्य आहे. त्याच्यानंतर टाळ जे आहे हे टाळ आपण हाताने वाजवतो. त्याच्यानंतर पुंगी हे आपण तोंडाने वाजवतो म्हणजे हे सुद्धा वायुवाद्य आहे. सिट्टी ही सुद्धा आपल्या तोंडातून हवा बाहेर काढून वाजवली जाते, त्याच्यामुळं सिट्टी सुद्धा वायुवाद्य आहे. आता सनई, पुंगी आणि सिट्टी हे वायुवाद्य असल्या कारणामुळं त्यांचा एक गट तयार होतो आणि टाळ हे या गटामध्ये बसत नाही. त्याच्यामुळं या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन म्हणजे टाळ हे आहे. पुढील प्रश्न गटात न बसणारे पद शोधा अशाच पद्धतीचा आहे. त्यासाठी दिलेले पर्याय आहेत मणिपूर, पर्याय क्रमांक दोन गोवा, पर्याय क्रमांक तीन सातारा, पर्याय क्रमांक चार आसाम. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला भारताचा नकाशा पूर्णपणे पाठांतर असणं गरजेचं आहे, म्हणजेच थोडक्यामध्ये आपले जे भारतामधील राज्य आहेत त्या राज्यांचा परिपूर्ण अभ्यास आपल्याला असणं आवश्यक आहे. याच्यानंतर या व्हिडिओच्या नंतर मी अशा पद्धतीचा एक व्हिडिओ शेअर करणार आहे की तुम्हाला पूर्णपणे पाठांतर होण्यासाठी ज्या मूलभूत गोष्टी लागणार आहेत त्या सहज पद्धतीनं उपलब्ध होतील. मणिपूर हे एक भारतातील घटक राज्य आहे. गोवा हे सुद्धा भारतामधील घटक राज्य आहे. सातारा हा एक महाराष्ट्रामधील जिल्हा आहे आणि आसाम हे सुद्धा भारतामधील एक घटक राज्य आहे. म्हणजे मणिपूर, गोवा आणि आसाम हे तीन घटक राज्य आहेत आणि सातारा हा जिल्हा आहे, त्याच्यामुळं सातारा हा या गटामध्ये बसणारा शब्द नाही. पुढील प्रश्न आपण पाहत आहोत. गटात न बसणारे पद शोधा. उडीद, पावटा, मसूर आणि ज्वारी. आता या ठिकाणी उडीद, मसूर आणि ज्वारी हे तुम्हाला परिचित असणारे शब्द आहेत, परंतु पावटा हा शब्द परिचित नाही. तर विद्यार्थी मित्रांनो उडीद हे काय आहे, कडधान्य आहे. कडधान्य म्हणजे काय हे आपण याच्या पूर्वीही एका प्रश्नामध्ये मी याचा उल्लेख केलेला आहे. पावटा हे सुद्धा कडधान्य आहे. मसूर हे सुद्धा कडधान्य आहे आणि ज्वारी हे तृणधान्य आहे. तृणधान्य आहे आणि उडीद, पावटा आणि मसूर हे कडधान्य असल्या कारणामुळं त्यांचा एक गट तयार होतो आणि ज्वारी हे तृणधान्य आहे. हे पिष्टमय पदार्थ या ज्वारीमध्ये असतात
त्याच्यामुळे हे या गटामध्ये बसू शकत नाही. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय 4 हे आहे. पुढील प्रश्न आहे गटात न बसणारे पद शोधा. पर्याय 1 पूर, पर्याय 2 सुनामी, पर्याय 3 बॉम्ब स्फोट, पर्याय 4 भूकंप. विद्यार्थी मित्रांनो हे जे चारही पर्याय आपल्याला दिसत आहेत हे संकट आहेत. आता नेमकं कोणतं संकट हे वेगळ्या पद्धतीचं आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पूर, खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस जर पडला तर पूर येतो म्हणजे हे आहे नैसर्गिक संकट. सुनामी, समुद्रामध्ये सुनामी लाटा खूप मोठ्या प्रमाणामध्ये येत असतात म्हणजे हे सुद्धा नैसर्गिक संकटच आहे. त्याच्यानंतर बॉम्बस्फोट हे मानवनिर्मित आहे. मानवाच्या काही हिंसक कृत्यामुळे अशा पद्धतीचं संकट ओढवलं जातं. आणि भूकंप हे भूगर्भातून म्हणजेच जमिनीतून खूप मोठ्या प्रमाणामध्ये लावा आरस हा बाहेर पडत असताना हा भूकंप होत असतो. हे सुद्धा नैसर्गिक संकट आहे. म्हणजे पूर, सुनामी आणि भूकंप हे 3 नैसर्गिक संकट आहेत आणि बॉम्बस्फोट हे मानवनिर्मित संकट आहे. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर बॉम्बस्फोट हे आहे. गटात न बसणारे पद हा पुढील प्रश्न आहे. पर्याय 1 हेमंत, पर्याय 2 ग्रीष्म, पर्याय 3 उन्हाळा आणि पर्याय क्रमांक 4 वसंत. आता या ठिकाणी आपणास काय दिसत आहे, एकूण मुख्य ऋतू 3 आहेत, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. त्याचबरोबर आणखीन काही ऋतू निर्माण केलेले आहेत, त्यामध्ये हेमंत, शिशिर, वसंत, ग्रीष्म, शरद हे एकूण 6 ऋतू आहेत. म्हणजे हेमंत हा एक ऋतू आहे, ग्रीष्म हा एक ऋतू आहे आणि वसंत हा एक ऋतू आहे आणि उन्हाळा हा ऋतू आहे. परंतु या ऋतूच्या गटामध्ये उन्हाळा बसत नाही. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे आहे. पुढील प्रश्न आपण सोडवत आहोत. गटात न बसणारे पद शोधा. पर्याय 1 पनीर, पर्याय क्रमांक 2 पारा, पर्याय क्रमांक 3 लोणी आणि पर्याय 4 तूप. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी असणारे काही शब्द तुम्हाला परिचित असतील. उदाहरणासाठी पनीर हा दुधापासून बनवलेला पदार्थ आहे, याला आपण दुग्धजन्य पदार्थ असं म्हणतो. त्याच्यानंतर लोणी दुधापासून बनवलं जातं, त्याच्यामुळं हा पदार्थ सुद्धा दुग्धजन्य पदार्थ आहे. त्याच्यानंतर तूप सुद्धा दुधापासून बनवला जातो, त्याच्यामुळं हा सुद्धा दुग्धजन्य पदार्थ आहे. आणि पारा हा एक द्रव्य पदार्थ असून तो तापमापीमध्ये वापरतो. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी दुधापासून बनवलेल्या 3 पदार्थांचा एक गट तयार होतो आणि पारा हा या गटामध्ये बसत नाही. त्याच्यामुळं या प्रश्नाचं उत्तर पारा हे आहे. पुढील प्रश्न, गटात न बसणारे पद आपण या प्रश्नामध्येही शोधत आहोत. पर्याय क्रमांक 1 जून, पर्याय 2 एप्रिल, पर्याय क्रमांक 3 जुलै आणि पर्याय क्रमांक 4 सप्टेंबर. आता हे सर्वच्या सर्व इंग्रजी महिने आहेत, परंतु वेगळा पर्याय कोणता आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जे महिन्यातील जे दिवस आहेत त्याच्याशी संबंधित हा प्रश्न आहे. जून हा जो महिना आहे हा महिना 30 दिवसाचा आहे. त्याच्यानंतर एप्रिल हा महिना 30 दिवसाचा आहे. जुलै हा महिना 31 दिवसाचा आहे आणि सप्टेंबर हा महिना 30 दिवसाचा आहे. म्हणजे 30 दिवसाचा असणारा हा एक गट आहे आणि या पर्यायामध्ये जुलै हा महिना बसत नाही. त्याच्यामुळं या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे आहे.
म्हणजे आपल्याला 30 दिवसाचे महिने कोणकोणते आहेत हे माहिती असणं गरजेचं आहे आणि 31 दिवसाचे महिने कोणकोणते आहेत हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आपण हा भाग दिनदर्शिका या भागामध्ये शिकणार आहोत. पुढील प्रश्नामध्ये आपल्याला गटामध्ये न बसणारा पद शोधायचा आहे. पर्याय क्रमांक 1 सिंह, पर्याय 2 तूळ, पर्याय क्रमांक 3 कृतिका, पर्याय क्रमांक 4 वृश्चिक. आता याच्यामधले अनेक शब्द तुम्हाला अपरिचित जरी असले तरीही आपल्याला या ठिकाणी हे शब्द पाठांतर करावयाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, सिंह ही रास आहे. एकूण 12 राशी आहेत. आपण क्रम ओळखणे या भागामध्येच याच्यावर चर्चा करणार आहोत. सिंह रास आहे, तूळ ही सुद्धा रास आहे आणि कृतिका हे काय आहेत, नक्षत्र आहेत. एकूण नक्षत्रांची संख्या 27 आहे. हे आपण याच भागाच्या पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यानंतर वृश्चिक ही सुद्धा रास आहे, म्हणजे वृश्चिक, तूळ आणि सिंह हे 3 राशी आहेत आणि कृतिका हे नक्षत्र आहे, म्हणजे कृतिका हे या प्रश्नाचं उत्तर आहे, हे या गटामध्ये बसत नाही. प्रश्नामध्ये गटामध्ये न बसणारं पद आपण शोधत आहोत. त्यासाठी दिलेले पर्याय आपण पाहत आहोत. पर्याय 1 डोसा, पर्याय क्रमांक 2 इडली, पर्याय क्रमांक 3 खारा, पर्याय 4 आंबोळी. हे चारही पदार्थाचा विचार केल्यानंतर आपणास एक गोष्ट लक्षात येते की हे सर्वच्या सर्व पदार्थ खाण्याचे आहेत. मग कोणत्या दृष्टिकोनाचा विचार केल्यानंतर हे पदार्थ भिन्न असू शकतात? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी डोसा हा पदार्थ जो आहे हा आंबवून केला जातो. आंबवणे याचा अर्थ काय? या पदार्थाला काही वेळ भिजवत ठेवलं जातं आणि त्याच्यानंतर त्यापासून हे पदार्थ बनवला जातो, त्याला म्हणायचं आंबवणे. त्याच्यानंतर इडली या पदार्थाला सुद्धा आंबवला जातो. खारा या पदार्थाला आंबवला जात नाही. आंबोळीला सुद्धा आंबवला जातो आणि त्याच्यामुळं डोसा, इडली आणि आंबोळी हे जे 3 पदार्थ आहेत हे पदार्थ आंबवून केलेले पदार्थ आहेत. त्याच्यामुळं या 3 पदार्थांचा एक गट तयार होतो आणि खारा पर्याय क्रमांक 3 हे या गटामध्ये बसत नाही, म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे आहे. खालील गटात न बसणारे पद शोधा. तूळ, आर्द्रा, मघा आणि स्वाती. विद्यार्थी मित्रांनो, तूळ ही रास आहे. आताच सांगितल्याप्रमाणे एकूण राशींची संख्या 12 आहे. आता मग हे आर्द्रा काय आहे, मघा काय आहे आणि स्वाती काय आहे? तर हे 3ही नक्षत्र आहेत. एकूण नक्षत्रांची संख्या 27 आहे. त्याच्यामुळं या नक्षत्रांचा जो गट आहे हा या ठिकाणी तयार झालेला आपल्याला दिसतोय. नक्षत्रांचा एक गट आणि रास हे या गटामध्ये बसत नाही, त्याच्यामुळं या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्वपूर्ण अशा पद्धतीचा हा प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत, कारण अनेक विद्यार्थी गोंधळामध्ये पडत असतात अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये. प्रश्न आहे गटात न बसणारे पद शोधा. त्यासाठी दिलेले पर्याय आपण वाचन करणार आहोत. पर्याय 1 बीट, पर्याय क्रमांक 2 कांदा, पर्याय क्रमांक 3 सुरण आणि पर्याय क्रमांक 4 बटाटा. आता या प्रश्नाचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास केल्यानंतर आपणास काय लक्षात येतं? बीट, कांदा, सुरण आणि बटाटा हे सर्वच्या सर्व जे घटक आहेत, जे पदार्थ आहेत, हे पदार्थ जमिनीच्या खाली येतात. आता जर हे पदार्थ जमिनीच्या खाली येत असतील तर कोणता पदार्थ किंवा कोणता हा भाग हा वेगळ्या पद्धतीचा आहे किंवा कोणत्या दृष्टिकोनाचा विचार केल्यानंतर हा वेगळा असू शकतो, याचा विचार आपल्याला करणं आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बीट हे जमिनीच्या खाली येतं आणि हे मूळ या गटामध्ये येतं. त्याचबरोबर
कांदा हे सुद्धा मूळ या गटामध्ये येतो. त्याच्यानंतर सुरण हे मूळ या गटामध्ये येतो. आणि बटाटा हे जमिनीच्या खाली जरी असलं तरीही तो खोड या गटामध्ये येत असतो. वनस्पतीचे जे विविध अवयव आहेत, मूळ आहे, फांदी आहे, खोड आहे, फूल आहे, पाने आहेत, त्याच्यावर आधारित हा प्रश्न आहे. या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे आपल्याला की मुळांचा गट आणि खोडांचा गट कोणता आहे, याच्यावरही आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर अशा पद्धतीची चर्चा करणार आहोत. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय आहे, बटाटा आहे. बटाटा हे जमिनीच्या खाली येतो तरीही हे खोड या गटामध्ये मोडतं. ठीक ना, आपण पाहत आहोत. गटात न बसणारे पद शोधा. पर्याय क्रमांक एक पपई, पर्याय दोन डाळिंब, पर्याय क्रमांक तीन खजूर आणि पर्याय क्रमांक चार पेरू. विद्यार्थी मित्रांनो, हे सर्वच्या सर्व फळ आहेत. जर हे सर्वच्या सर्व फळ असतील तर कोणत्या दृष्टिकोनाचा विचार केल्यानंतर हे भिन्न असू शकतात याच्यापैकी एक पर्याय. तर पपईमध्ये अनेक बिया असतात, म्हणजे आपल्याला अनेक बिया असणाऱ्या फळांचा गट माहिती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्याला एक बी असणाऱ्या फळांचा गट माहिती असणं गरजेचं आहे. डाळिंबामध्ये सुद्धा अनेक बिया असतात, खजुरामध्ये फक्त एक बी असतं आणि पेरूमध्ये सुद्धा अनेक बिया असतात. म्हणजे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल, पपई डाळिंब आणि पेरू हे अनेक बिया असणारे फळ आहेत, तर खजूर हे एक बी असणारं फळ आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. आपल्याला या प्रश्नामध्ये गटामध्ये न बसणारं पद शोधायचं आहे. त्यासाठी दिलेले पर्याय आहेत, पर्याय एक अश्विन, पर्याय दोन माघ, पर्याय क्रमांक तीन फाल्गुन आणि पर्याय क्रमांक चार श्रावण. अशा पद्धतीनं हे सर्वच्या सर्व जे महिने दिसत आहेत हे मराठी महिने आहेत. जर हे सर्वच्या सर्व मराठी महिने असतील तर याच्यातील एक पद वेगळं का आहे? इंग्रजी महिन्यामध्ये काही महिने 31 दिवसाचे असतात तर काही महिने 30 दिवसाचे असतात. त्याच पद्धतीनं मराठी महिन्यामध्ये सुद्धा काही महिने 30 दिवसाचे असतात आणि काही महिने 31 दिवसाचे असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हा नियम थोडासा या ठिकाणी लक्षात ठेवा. दिनदर्शिका या पाठामध्ये आपण याच्यावर तर सविस्तर चर्चा करणारच आहोत, तरीही या ठिकाणी आपण ओझरती माहिती घ्यायची आहे. मराठी महिन्याची सुरुवात ही चैत्र या महिन्याने होते. चैत्र हा जो महिना आहे हा महिना फक्त 30 किंवा 31 दिवसाचा असतो. म्हणजे हा महिना कधी 30 दिवसाचा असतो तर कधी 31 दिवसाचा महिना असतो. त्याच्यानंतर चैत्र पासून भाद्रपद पर्यंत फक्त चैत्र वगळता जे इतर महिने भाद्रपद पर्यंत येत असतात ते जे महिने आहेत हे महिने एकूण 31 दिवसाचे आहेत. म्हणजे वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण आणि भाद्रपद हे महिने 31 दिवसाचे आहेत. आणि त्याच्यानंतर अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन हे जे 6 महिने आहेत हे 6 महिने 30 दिवसाचे आहेत. ठीक आहे, हा तो अश्विन महिना आहे. हा अश्विन महिना किती दिवसाचा आहे? 30 दिवसाचा आहे. त्याच्यानंतर माघ हा जो महिना आहे हा महिना सुद्धा एकूण 30 दिवसाचाच आहे. त्याच्यानंतर फाल्गुन हा महिना 30 दिवसाचा आहे आणि श्रावण हा महिना 31 दिवसाचा आहे. आणि हा महिना 31 दिवसाचा असल्या कारणामुळं हा महिना या गटामध्ये बसत नाही. विद्यार्थी मित्रांनो, मराठी महिन्याचे जे दिवस आहेत हे दिवस लक्षात ठेवण्याची एक सोपी पद्धत सांगतोय. नंबर एक लक्षात ठेवायचं, आपण चैत्र हा महिना फक्त कधी 30 दिवसाचा येतो तर कधी 31 दिवसाचा येतो. त्याच्यानंतर येणारे जे महिने आहेत
वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण आणि भाद्रपद पर्यंत हे महिने पूर्णपणे 31 दिवसाचे आहेत आणि त्याच्यानंतर अश्विन पासून ते फाल्गुन पर्यंत येणारे महिने हे 30 दिवसाचे आहेत. अत्यंत सोपी अशा पद्धतीची ही ट्रिक आपण लक्षात ठेवायची आहे. प्रश्न आपण पाहत आहोत हा प्रश्न ही त्याच पद्धतीचा आहे. गटामध्ये न बसणारं पद आपण शोधत आहोत. पर्याय एक घरटे, पर्याय दोन छावा, पर्याय तीन ढोली, पर्याय चार गुहा. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हे काय दिसत आहेत आपल्याला, याचा संबंध आपण कधी ऐकलेला असेल. घरटे कुणाचं आहे? पक्षी घरट्यामध्ये राहतात म्हणजे घरटे हा काय आहे? निवारा आहे. ठीक आहे, म्हणजेच हे घरदर्शक शब्द आहे. त्याच्यानंतर छावा, सिंहाच्या पिल्ल्याला छावा असं म्हटलं जातो म्हणजे हा जो शब्द आहे हा शब्द पिल्लूदर्शक शब्द आहे. ढोली हे राहण्याचं ठिकाण आहे म्हणजे हा सुद्धा निवारा आहे. त्याच्यानंतर गुहा हाही निवारा आहे आणि त्याच्यामुळं निवारा या गटाचे तीन शब्द या ठिकाणी आहेत आणि छावा हा या गटामध्ये मोडत नाही. म्हणजे या प्रश्नाचं जे उत्तर आहे हे उत्तर पर्याय क्रमांक दोन मध्ये आहे.